यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील नामांकित कापड व्यावसायिक हिराणी बंधू यांचे दुकान मागील काही दिवसांपासून बाहेरून कुलूप लावून आतमध्ये व्यवसाय चालू असल्याची माहिती पुसद प्रशासनाला काही लोकांनी सांगितली होती, परंतु त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले। त्यामुळे हिराणी बंधू या कापड व्यावसायिकाचे मनोबल वाढले आणि त्याचा व्यवसाय जोरात चालू होता। परंतु जनतेच्या लाजेकाजे पुसद प्रशासनाने ही कारवाई मोठ्या प्रमाणात केली आणि त्यांना 25,000 रुपयांचा दंड ठोठावला। एकीकडे रस्त्यावरील पोट भरणारे कापड व्यावसायिक आपला व्यवसाय बंद करून प्रशासनाला सहकार्य करत असताना दुसरीकडे गले लठ्ठ प्रमाणात पैसा कमवलेले कापड व्यावसायिक आतमधून आपला व्यवसाय चालू ठेवत आहे। यामागे मोठ्या राजकीय हस्तक्षेप असल्याचं दिसून आलंय, कारण आतमध्ये 50 ते 70 गिराईक असताना फक्त 25,000 दंड केला। ही चूक परिस्थिती उमरखेड शहरातही चालू असून बाहेरून कुलूप आणि आतमध्ये व्यवसाय चालू असल्याचे उमरखेडवासी बोलत आहेत। यावर कारवाई झाली पाहिजे असे सामान्य व्यावसायिकांचे मत आहे। News15 मराठीसाठी किरण मुक्कावार, पुसद, यवतमाळ।